नमस्कार, मैं सौ निर्मला आपसिंगेकर आज अपना खस्ता पुरी की रेसिपी सादर करीत है। साहित्य: 2 वाट्या मैदा, मीठ, ओवा बारीक करून घेणे थोडं आबडधोबड, काळे मिरे आबडधोबड वाटून घेणे, कस्तुरी मेथी बारीक हातावर चोळून घेणे, जिरे पण बारीक आबडधोबड वाटून घेणे व हिरवं दिसण्यासाठी थोडी कोथिंबीर घालणे। आता 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि तूप गरम करून घालणे। तुपामुळे एकदम खुसखुशीत होतात आणि चव चांगली येते। आपलं घरचं तूप हे आहे, मी तूप घालत आहे गरम करून। ओवा आबडधोबड वाटून घेतलेलं घालत आहे। कस्तुरी मेथी हे हातावर बारीक चोळून घेणे, मधले काड्या काढून टाकणे, जिरे पण आबडधोबड वाटून घेणे, काळे मिरेमुळं खूप छान चव येते, कोथिंबीरमुळं हिरवं दिसते त्यामुळं कोथिंबीर घातली आहे, मीठ, व्यवस्थित मिक्स करून घेणे। तूप नसलं तर तुम्ही तेल घालू शकता, तुपामुळं खुसखुशीतपणा जास्त येतो त्यामुळं मी तूप घातले आहे। तेल म्हटलं तर तेलही घालू शकता तुम्ही, तेलाने खूप खुसखुशीत होतात। आता हे सगळं एकजीव करून घेणे। खस्ता पुरी चहा बरोबर खाऊ शकता तुम्ही, छोल्याबरोबर खाऊ शकता, टमाट्याच्या सूप बरोबर खाऊ शकता, कशाबरोबर पण नुसतेसुद्धा खाल्लं तरी चव येते। घट्ट मळून घेणे। यात तुम्ही तीळ घालू शकता, तीळ घातलं तरी एकदम खुसखुशीत होतात तिळामुळं। नसले तीळ तरी जे आहे ते घालून घट्ट मळणे। झटपट होणारी रेसिपी आहे ही। मळून झाल्यावर 1-10 मिनिटं झाकून ठेवणे। तुपाचा अगदी खमंग वास येते, परत काळे मिऱ्याचाही वास येते, ओवा जिऱ्याचाही खमंग वास येते त्यात, आणि खायला खूपच चविष्ट असतात। लहान मुलांना नुसतं हातात जरी दिलं कुरू 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 खात राहतात। आता आपलं पीठ मळून झालं आहे, 10 मिनिट झाकून ठेवणे। मळून झाल्यानंतर असे उंडे पाडून घेणे। अगदी व्यवस्थित मऊ झालं आहे पीठ, आता तुम्हाला दिसतंय मऊ झालेलं पीठ। आणि थोडं पीठ लावून लाटून घेणे। अगदी पातळ लाटून घेणे। आणि ही रेसिपी झटपट होणारी आहे। तूप घालू शकता, तेल घालू शकता, त्यामुळं पीठ मऊ होते।
आता आपलं लाटून झालं आहे। याला थोडं तेल लावणे व थोडं पीठ बुरबुरणे आणि परत थोडं तेल लावणे। नंतर असं त्रिकोणी लाटून घेणे थोडी पातळ पुरी होजेपर्यंत लाटून घेणे। तुम्ही एकदाच करून पण ठेवू शकता, एकदाच आता तळू शकता। आणि काट्याच्या चमच्याने असे खाज पाडून घेणे। पाठीमागेही असेच खाज पाडणे, त्यामुळं खस्ता पुरी खुसखुशीत होतात खाज पाडल्यामुळे। आता आपण तळून घेणे। ते तळेपर्यंत तिकडे लाटून घेणे। अगदी पातळ लाटल्यामुळे जेवढे तुम्ही पातळ लाटाल तेवढे खुसखुशीतपणा येतो। तूप घातल्यामुळे तुपाने तर खमंग पुरी होते। आपली पुरी आता ही लाटून झाली आहे। तुम्हाला जेवढं शक्य झालं तेवढं पातळ लाटता येते। परत ह्याला तेल लावणे, थोडं पीठ हे करणे, परत तेल लावणे। खरपूस भाजल्यामुळे कुरकुरीतपणा येतो। ही पुरी मात्र अशी जाडच ठेवायला पाहिजे। फक्त सुरुवातीला जेवढं पातळ लाटता येईल तेवढं लाटणे। चमच्याने खास पाडल्यामुळे डिझाईन पण होते, परत पुरी फुगत नाही, त्यामुळं दोन्ही साईडला खास पाडणे। तुमच्याकडे काटा चमचा नसलं तर चाकूनं हे करणे, खास पाडणे। तुम्ही एकदम पाच सहा पाच सहा एकदाच तळू शकता। आपली कुरकुरीत खस्ता पुरी तयार आहे, एकदम कुरकुरीत झाले आहेत। तुम्ही तुपाऐवजी तेल जरी घातलात तरी खुसखुशीतपणा येतो। तेल घालायचं असलं तर थोडं तेल जास्त घालणे, मग तेलामुळं काय होतं अगदी फुगुन टम होतात। म्हणून काट्या चमच्याने त्याला रेषा मारून घेणे, नाहीतर चाकूनं जरी मारलात तुम्ही तरी चालेल। माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा। मस्त खावा, मस्त राहा।